थेरगावात अडवली बिबट्याची दोन पिल्ले। थेरगाव तालुका शाहूवाडी येथे एका शेतात सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बिबट्याची लहान दोन पिल्ले सापडल्याने परिसरात घबराट पसरली आहे। अधिक माहिती अशी की थेरगाव येथील श्रीकांत पाटील यांचे पडीक नावाच्या शेतात दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ऊसतोड चालू होती। दरम्यान सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भोवतालचा ऊस तोडून मधला ऊस तोडताना फडात दोन पिल्ले दिसली। ती ऊसतोड मजुरांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एक पिल्लू पळून गेले व दुसऱ्या पिल्लास पकडण्यास यश आले। दरम्यान सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास वन खात्याच्या कर्मचारी रेंजर अमित भोसले, वनपाल नायकवडी, वनरक्षक रुपाली पाटील, वनमजूर शंकर लवटे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन ते बिबट्याचे पिल्लू ताब्यात घेतले व रेस्क्यू टीमला बोलवण्यात आले। रेस्क्यू टीमने ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने बिबट्या मादीचा शोध घेतला असता घटनास्थळापासून 1.5 किलोमीटर अंतरावर मादी असल्याचे दिसले। दरम्यान वन कर्मचाऱ्यांनी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून बिबट्या मादीवर लक्ष ठेवून आहेत। रात्रीच्या वेळी मादी पिल्लांजवळ येऊन त्याला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत। दरम्यान दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास या परिसरात महिलांना बिबट्याचे दर्शन झाल्याने महिलांनी घाबरून गावाकडे पळ काढला होता, त्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून बिबट्याच्या वावराने या गावात दहशत होती। तरी वन खात्याने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होत आहे। विशेष बातमी घडामोडी व नाविन्यपूर्ण बातमीसाठी बेल आयकॉन क्लिक करून अपडेट रहा।